शारदीय नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जातो आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला दसरा हा सण येतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण म्हणजे दसरा तर यंदा हा सण बारा ऑक्टोबरला शनिवारी साजरा केला जाणार आहे आणि यावर्षी एक विशेष योगायोग म्हणजे नवमी तिथी आणि दसरा एकाच दिवशी असल्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे त्यामुळे या दिवशी सर्वजण घट तर उठवणारच आहेत नवरात्रीचे किंवा उठता बसता उपवास सोडणार आहेत पण त्याबरोबरच दसरा आहे अतिशय शुभ दिवस आहे त्यामुळे या दिवशी घरातील व्यक्तींनी कोणकोणती कौन कामे करावीत जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते घरामध्ये नेहमी सुख समृद्धी शांती आयु आरोग्य लाभते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं महत्व वेगवेगळं आहे जर आपण प्रत्येक सण योग्य पद्धतीने साजरा केला किंवा त्या दिवशी आपण अशी काही चांगली कामे केली तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात त्याबरोबरच अशा शुभ दिवशी आपल्याला कोणत्या चुका चुकूनही करायच्या नाहीत कारण अशा काही चुका केल्या तर लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत नाही त्यामुळे आपल्याला काही चुका या दिवशी करणं अवश्य टाळायचं आहे त्यामुळे या दिवशी घरातील व्यक्तींनी कोणकोणती कौन कामे करायची आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या सर्वांना माहिती आहे की हा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी वाहन खरेदी सोने खरेदी त्याबरोबरच जागा जमीन खरेदी करू शकतात पण सध्या सोने वाहन जमीन खरेदी या सगळ्याच्या किमती पाहता सर्वसामान्य माणसाला हे घेणं परवडत नाही किंवा जे घेऊ शकत नसतील त्यांनी जरी अशी छोटी छोटी कामे केली तर त्यांच्या घरीसुद्धा लक्ष्मी नांदते घराण्याची भरभराट होते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी घरातील सर्वांनी लवकर उठायचं आहे स्त्रियांनी आपली रोजची साफसफाई करायची आहे त्याबरोबरच मुख्य म्हणजे अंगणाची साफसफाई करून दारामध्ये सडा रांगोळी करायची आहे अंगणाची साफसफाई केल्यामुळे रात्रभर दारामध्ये आपल्या जी काही निगेटिव्हिटी नकारात्मकता येऊन साचलेली असते ती निघून जाते त्यामुळे अशा सणासुदीच्या दिवशी तरी आपल्याला ही कामे अवश्य करायची आहेत सकाळी लवकर उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत हा दिवस अतिशय शुभ आहे कारण तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे या सणाचं खूप वेगळं असं महत्व आहे त्यामुळे तुम्हाला कोणतंही चांगलं काम करायचं चा असेल तर तुम्हाला या दिवशी मुहूर्त पाहायची गरज नाही त्यामुळे तुम्हाला दुकानाचं उद्घाटन करायचं असेल किंवा एखादी छोटी मोठी वस्तू खरेदी करायची असेल तर अवश्य करू शकता तुम्ही वाहन खरेदी सोने खरेदी किंवा कोणतीही मोठी वस्तू खरेदी करू शकता इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता मग ती कितीही छोटी मोठी असू द्या टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन इस्त्री कोणतीही वस्तू असेल खरेदी केली असेल तर सर्वात आधी आपल्याला या दिवशी त्या वस्तूची पूजा करायची आहे आणि नंतर ती वस्तू वापरायला घ्यायची आहे यामुळे काय होतं की ती वस्तू जास्त दिवस टिकते असं म्हणतात आणि विशेष म्हणजे ती वस्तू आपल्याला जास्त उपयोगी पडत असते त्यामुळे आपल्याला या दिवशी तरी तिची पूजा करायची आहे हळद कुंकू फुलं अक्षता आणि सोबत आपट्याची पाने वाहून पूजा करायची आहे कारण दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलाचं खूप जास्त महत्व असतं त्यामुळे या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त झेंडूची फुले घरी आणायची आहेत आणि सर्वात पहिलं म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला अवश्य लावायचं आहे या दिवशी या दिवशी झेंडूच्या फुलांना जास्त महत्त्व तर आहेच पण त्यामध्ये आंब्याच्या पानांचा समावेश असला तर माता लक्ष्मी आकर्षित होते असं म्हणतात त्यामुळे इतर वेळी नसेल तरीही चालेल पण दसऱ्याच्या दिवशी आपल्याला मुख्य दरवाज्यावर झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण अवश्य लावायचं आहे या दिवशी सगळीकडे झेंडूची तोरणं लावली जातात घराच्या दरवाजावर दुकानांना लावली जातात तसेच या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील देव स्वच्छ करून त्यांची स्थापना नवीन वस्त्रांवरती करायची आहे आणि देवांची पण छान अशी पूजा करायची आहे या दिवशी देवांना पण झेंडूची फुले आणि आपट्याची पाने वाहायची आहेत त्याबरोबरच आपल्या घरामध्ये किंवा हॉलमध्ये जे काही देवी देवतांचे फोटो लावलेले असतील ते फोटो पण स्वच्छ पुसून त्यांची पण पूजा करायची आहे त्यांना पण झेंडूच्या फुलांचा घालायचा आहे या दिवशी सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची देण्याची प्रथा आहे त्यामुळे या दिवशी सर्वात आधी सर्व देवी देवतांना आपट्याची पाने वाहायची असतात या दिवशी सर्वजण एकमेकांच्या घरी जाऊन चिंतन करतात एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात सोने म्हणून आपट्याची पाने देतात मोठ्यांचे आशीर्वाद घेतात या दिवशी सर्व वैर विसरून इतरांच्या चुका माफ करून नवीन करावा या शुभ मुहूर्तावर अनेक जण खरेदी पण करतात तर तुम्ही कोणतीही छोटी मोठी चांगली वस्तू खरेदी नक्की करा जर तुम्हाला शक्य असेल तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते या मुहूर्तावर काही गोष्टी खरेदी केल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि शुभ खरेदी केल्यामुळे तुमची संपत्ती वाढते तसेच या दिवशी शस्त्रांची पण पूजा केली जाते तुमच्याकडे जे काही छोटे मोठे शस्त्र असतील चाकू विळी तलवार या शस्त्रांची पण आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू झेंडूची फुले आणि आपट्याची पाने वाहून या दिवशी आपल्या घरामध्ये जी कोणती वाहने असतील छोट्या मोठ्या गाड्या असतील मुलांच्या सायकली असतील त्या सर्व स्वच्छ धुवून आपल्याला त्यांची पण या दिवशी पूजा करायची असते गाडीवरती हळद कुंकुने स्वस्तिक काढायचं आहे किंवा पाच नाम काढायचे आहेत आणि त्या गाड्यांची पण आपल्याला हळद कुंकू झेंडूच्या फुलांचा हार घालून आपट्याची पाने वाहून पूजा करायची आहे नारळ वाढवायचा आहे कारण या गाड्या आपल्याला अनेक वेळी खूप उपयोगी पडतात आणि वर्षातून आपण अशा काही शुभ दिवशी गाड्यांची पण पूजा करणे आवश्यक आहे थोडक्यात आपण या दिवशी ज्याद्वारे लक्ष्मी कमावतो म्हणजे आपण ज्या मार्फत पैसे कमावतो त्या सर्व साधनांची पण आपल्याला या दिवशी पूजा करायची असते मोबाईल लॅपटॉप किंवा तुम्ही जे कोणती पैसे कमावण्यासाठी साधने वापरत असाल तर त्यांची सगळ्यांची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे आणि त्याबरोबरच आपल्या घरातील मुलांच्या पुस्तकाची पण पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे कारण दसऱ्या दिवशी सरस्वती पूजनाला अतिशय महत्त्व दिलं जातं सरस्वती माता ही विद्येची देवता आहे सरस्वती मातेचा आशीर्वाद राहावा यासाठी आपण या, या सर्व गोष्टी करायच्या आहेत आपल्या घरामधील लहान मुलांची किंवा मोठ्या मुलांची जेवढी काही पुस्तके वह्या असतील पाटी किंवा जे काही शालेय साहित्य असेल त्या सर्वांची आपल्याला या दिवशी हळद कुंकू झेंडूची फुले आपट्याची पाने वाहून पूजा करायची आहे यामुळे सरस्वती मातेचा आशीर्वाद राहतो आणि आपल्या मुलांची पण अभ्यासामध्ये प्रगती होते तुमच्याकडे जर सरस्वती मातेचा फोटो असेल तर या दिवशी नक्कीच त्या फोटोची पूजा करा आणि फोटो नसेल तर पाठीवरती किंवा वहीवरती सरस्वतीचं चिन्ह काढून त्याची पूजा अवश्य करा यामुळे सरस्वती माता आपल्यावरती प्रसन्न राहते हा दिवस अतिशय शुभ आणि चांगला आहे त्यामुळे या दिवशी घरामध्ये कटकटी भांडणं वादविवाद अजिबात करू नयेत कोणालाही शिव्या शाप देऊ नयेत उलट या सणाला एकमेकांना भेटून एकमेकांचा आशीर्वाद घेऊन प्रेमसंबंध निर्माण व्हावे अशी वागणूक असावी या दिवशी कोणत्याही तामसी पदार्थांचे सेवन करू नये शुद्ध आणि सात्विकच आहार घ्यावा असे जरी काही नियम आपण पाळले तरी माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणांचा वध करून विजय मिळवला तेव्हापासून दसरा साजरा करण्याची पद्धत आहे तसेच पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गादेवीने देवी, देवी चंडिकेचे रूप धारण करून महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी आपल्याला जमेल तेवढी शक्य होईल तेवढी चांगली कामे करायची आहेत याचे चांगले परिणाम आपल्याला नक्कीच मिळू शकतात तर अशा प्रकारे योग्य पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक सण साजरा केला तुम्ही चांगली काही कामे त्या दिवशी केली तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते त्यामुळे आपल्या घराण्याची भरभराट होते तर अशा प्रकारे तुम्ही पण दसरा नक्की साजरा करा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद